ना माडा झाडं हा आणि ते लोक वांगणं रोयतात म्हणतरी इतली बरी जमिनी तो पेड्यार करून हेच भाटाची बाट लावून ते तण म्हणून सांगून ते नाळ तुला माड कापपाचे ते पण जाल्यार म्हाका जाल्यार दिसना बाबा हो तो म्हणटा आपण फार्मर्स म्हणून कडेन सांगता आपण फार्मर्स फार्म फार्मर्सची काय असली कामं असणार के आणि दुसरे म्हणजे किती आहे आमच्या गावच्या लोकांना हा शाबासकी देत तेणें सगळ्यांनी एकठांय जावन हो प्रोजेक्ट हा सांवडायला तेच बशेन आता हा म्हणत जो जी युनिटी ही दाखल्या नग सांकारां ती दाखव आय आय टीचं प्रोजेक्ट असा तो बी हा जाय आहे हा सगळे सांगकाराकडे उल मारत आता किती काय म्हणजे हो आमचं फकत शेतकऱ्याचं आणि त्या जाग्यावर कोटालेच्याच लोकांचा नो व आख्या सांग्याचो सांग्याच्या लोकांचं ही जबाबदारी की बाबा हे असले वार्ट आमक ते आम्हाला या सांग्या हाडू नका अशे म्हण दिस म्हाका जे दिसत की आता या टायमार आम्ही सगळे सांगकार न सगळ्या सगळे आमच्या वांगडा असा सगले सांगताना की हो प्रोजेक्ट नाकाय बी पण कित झाल्या सध्या ते कोण भर सरन तयार ना भर सरन तयार ना तयार असा पण मला दिसतं ज्या टायमार त्यांना टाईम येतो त्या टायमार सगळे सांगेकार भर सरतले असे मला दिसतं तुम्ही आंबडे हा येले जे वाणी एग्रो ह्या हातो बिहारी फॅक्टरी उभारली आणि स्थानिक लोक एक झाल्यानंतर खरी फॅक्टरी धावून घातली बरोबर आता तुम्ही किती लागून स्पेशली या जागेवर येले आम्ही या जागेवर येऊ कारण म्हणजे मेन आय आय टी कित्याक आय आय टीक इतली एग्रीकल्चर असून तो जर तर ना म्हणटा म्हणता आमकां हांगा हवचे पडले मुद्दम आणि आम्ही पळले की हा सगळ्या फुल तूं मस्त तुजो कॅमेरा असो गुण आहे पळ त सगळे माड दिसतले ते माडाक ताणें तणाचो हें दिली उपमा आणि हें तण आसा हें तण कापून उड्या आणि फॅक्टरी घालया हो तागेलो मेन हेतू लोकांची लोकांची युनिटी पळून अशी दिसता की आम्ही त्याच्याहून खूप फुडे असा आय आय टीवाले पळया तो किती करतो पण ह्या लोकांनी जर ती दाडांना घातले जे आम्ही त्यांडां घालतले आम्ही तसे सोडची ना किती किंवा त्यांचे हे ऑलरेडी आता ऑलरेडी पी आय एल एक हे चालू असा ही फॅक्टरी घालचे पहिली ताण पब्लिक हियरींग घेऊना त्याशिवाय तेकून न्हंय आसा त्या न्हंयची उदक बेसुमार यूज करता सकयले जे आउटस्कट लोक असा तांकां या उदकाचो कांय एक फायदो जाशिल् आनी तें उदक टोटल सुकता नंयचे म्हणजे हे लोकांनी युनिटी तांकां देव पावो अशें हांव म्हणत कितें बर का आणि दोन हजार आता किती फरक दिसून येईल तुका ना दोन हजार बारा सुभाषान हांगा हे टोटल ही फॅक्टरी हाडली ग्रास म्हणून आणि मागीर तो पाच वर्सां पडलो परत तो कोण प्रसाद आयलो आणि आता परत सतरा आयलो आता थंय ताका आय आय टी सपन पडू लागली किदें ही फॅक्टरी थंयच उरली एटलिस्ट ह्या जमणी पळयल्यार तर आमकां अशें दिसता हांगा सुपीक पय पय बरें पैकी एक भाट जावपाक शकता एक सायडीन सरकार जर बॉम्ब मारता एग्रीकल्चर कर एग्रीकल्चर जाल्यार अशी भाटांची वाट लावून जावं फुडें कितें करपाचें आसा हो मोठा प्रश्न असा सोयीस्कर आता सत्ता हात येल म्हणजे आपल्या कायदो किंवा जय ते हें उदाहरण असा दोन हजार बाराचे दोन हजार बारां जो आमदार म्हणून सांगे मेळ्ळो जो आमदार म्हणून सांगे मतदारसंघाचे नेतृत्व केले तो आमदार असा सुभाष फळदेसई नाव कोणाक सांगपाची गरज ना कारण परत एकदा तो आमदार झाला असा दोन हजार बावीसांक म्हणजे दोन हजार बारांक दो जे झाला दोन हजार सोळा जे वाणे अग्रो हांगा आमडे जी प्रॉपर्टी आज थंय तेणी सोऱ्याची अक्षरशा फॅक्टरी हाडप केली लोकांक सर्विसीत म्हण सांगली बरें बरें काम मेटं म्हण सांगली आणि काही लोक पहिली रोलाचे सुद्धा लागले असे त्यांना येयल्लें पूण स्थानिक लोक जे ते आपलें पर्यावरण खातीर आपले नैसर्गिक जी संपत्ती असा जी न्हंय आसा ती ती लोक उठून पेटले कारण हांगा जर जर बियरीची फॅक्टरी जर जाल्यार उदकाची नासाडी जाता की हाय पंप वॉल्टेज पंप जे असा ते ह्या नेत आनी उदक लिफ्ट कर जे सकयल वाटेन जे लोक आसताले त्यांना एग्रीकल्चराक भरपूर त्रास आनी आणि एग्रीकल्चर पिड्यार जाता आसले म्हणून आमडेच्या लोकांनी निर्णय घेतला की आमकां ही फॅक्टरी फॅक्ट्री आमच्या नाका कारण अनेक प्रश्न असले अनेक समस्या असलो त्या काडलो आतां परत एकदा आय आय टी जो असा विषय तो सध्या हे लागला असा किया पाच वर्ष जी दोन हजार सतरा ती दोन हजार बावीस मेन ती पाच वर्ष जी मेळली खंय तरी थंड पडलो सुभाष फळदेसई दोन हजार बावीसाक परत एकदा तरी स्फूर्ती चढली ते असा आणि तेणी एक नवो प्रकल्प हाडलो तो म्हणटा आय आय टी आता आय आय टी कोणा खातीर आता कोणा बॉल्या कोणा आता बॉल्स पैसे वचपाचे हे सगळ्या लोकां खबर आसा कारण ते प्रत्येक वेळा बॉल दाखयला ते सुभाष हेका माजी आमदार आसा तो प्रसाद गावकर सी एम सुद्धा म्हणले असं प्रसाद गावकर जमनी दाखयत भोंवता कारण तें कमिशन असा लोकांक प्रश्न पडला आता कमिशन कोणा असा हेच सी एमां क्लिअर करपक या स्थानिक आमदारांना क्लिअर क्लिअर करपक आय आय टी जो प्रकल्प येता व किया खाती येत हे लोकांनी सगळ्यांनी सांगले असा मिडिया थ्रू सांगले असा प्रेस माध्यमांतल्यान सांगले असा व आय आय टी प्रकल्प आमकां नाका पर्यावरण नश्ट जो दोंगर कापून आय आय टी आमकां नाका तेन्ना आमदार सांगता की दोंगर कापच करपाना मागीर एग्रीकल्चर खंय खेले एग्रीकल्चर नष्ट आला तो म्हणटा हांगा कणस एक कणस सुद्धा ना म्हणटा लोकांनी दाखवचे अरे येदेवले तू जे माडाक गवत म्हणून जे डिक्लेअर करता तुम्ही गोरमेंट त्यांना तुमक ते किती दिसतले ते तुमक दिसचे ना म्हणजे तुम्ही सरकारन आज परत एकदा स्पेशल हा कमिटी फॉर्म करता या गोरमेंटात हा त्या जाग्यान पण आय आय टी जे अधिकारी असा जे कोण हाय ऑथॉरिटी हाय प्रोफाईल ऑफिसर असा त्यांच्यानी येऊन त्या जाग्याची पाहणी करची आणि मेन असा लोकां एकच मुद्दा असा तुम्ही आमच्या बरोबर थं पाहणी करची तुम्ही ऑफिशियल जे येता ते नाका पण तुम्ही आमची बरोबर पाहणी करून जे कितें फॅक्टर आसा तो शेतकार जे सांगतलो जे लॉस किती जवळपास आसा तेव्हा तुमकां दाखयतलो आणि तेजे नंतर तुम्ही आय आय टीचा विचारा शेतकऱ्यांना अजून सांगलं ना की आम्हाला सांग्या आय आय टी नाका म्हण तर तुम्ही आय आय टीचा विचारा शेतकऱ्यांना अजून सांगलं ना की आमकां सांग्या आय आय टी नाका पण ज्या जाग्यार कोटाले गावात दोंगर काबार करून पर्यावरण नष्ट करून शेत नष्ट करून ह्या आय आय टी नाका अन्य भागांत सांग्यार कितलो लोक राहतात थं व म्हणून सांगला त्यांच्यानी म्हणून एक खंय तरी बॅकफुटार वचपाची गरज असा जे वातावरण आय आय टी आवसां दीस तापत गेले आसा म्हणून सरकार तरी एक ह्या शेतकऱ्याक किंवा या पर्यावरण प्रेमी खंय तरी एक हें करून फकडं केली म्हणजे सरकारन हे करचे नो सांगेच्या आजून अजून तरी एक जी दोन हजार बावीस हे खंय तरी लोकप्रतिनिधित्व करपाक सांग्याचे आमदारकी दिले आसा ह्या हातुन तूं मंत्री जल्लो असा याचा गैरफाय तू न्हू अशेंय लोकांनी सांगलें